नमस्कार, मी रंजिता। माझे यूट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत आलू वांग्याची भाजी। चला तर मग रेसिपी सुरू करूया। मी इथं एक पाव वांगी घेतलेले आहेत, काटेरी वांगे घेतलेले आहेत। मी इथं दोन बटाटे घेतलेले आहेत। वांग्याची अशी देठ कापून घ्यायची, पूर्ण नाही कापायची, अशी छोटी छोटी राहू द्यायची आणि काटे पण काढून घ्यायचे। अशा पद्धतीने काटे पण काढून घ्यायचे आणि अशी कट मारायचे। जास्त छोटे छोटे तुकडे नाही करायचे आपल्याला। आणि हे लगेचच पाण्यात टाकायचे, नाहीतर काळे पडणार। पूर्ण वांगे कापून झालेले आहेत आपले। आता पाण्यात टाकायचे। इथे मी बटाट्याची साल काढून घेतलेली आहे, याला कट करून घ्यायचे। खूप बारीक नाही कट करायचे, मीडियम साईज ठेवायची। आणि लगेचच पाण्यात टाकायचे। पाटण बनवून घेऊया। खोबऱ्याचे तुकडे आहेत, अद्रक आणि लसूणचे पाकडे आहेत, तसं कोथिंबीर। आता हे मिक्सर मधून बारीक वाटून घ्यायचं, पेस्ट बनवून घ्यायची बारीक। अशा पद्धतीनं दळून झालेलं आहे। भांडं ठेवलेलं आहे गॅसवर। 3 टेबलस्पून तेल टाकून घ्यायचं। तेल छान गरम झालेलं आहे। चमच मोहरी टाकायची, मोहरी छान तडतडू द्यायची। 1 चमच जिरा टाकायचं, बारीक कांदा कापून घ्यायचा। 1-10 कढीपत्त्याचे पानं आहेत। वाटण टाकून घ्यायचं। मसाला छान परतून घ्यायचा, मीडियम गॅस वर परतून घ्यायचा मसाला व्यवस्थित। असं खोबरं दळलेलं आहे म्हणून थोडासा वेळ लागेल, छान परतून घ्यायचं। 1-2 मिनिट लागतील। मसाला छान भाजून झालेला आहे। आता आपण सुके मसाले टाकूया। 1-1.5 चमच लाल मिरची पावडर टाकायची। गरम मसाला आहे। 1 चमच धने जिरे पावडर, 1/4 चमच हळद। आणि हे मिक्स करून घ्यायचं, छान परतून घ्यायचं। कट केलेले वांगे टाकायचे, छान मिक्स करून घ्यायचे। मस्त मिक्स करून झालेलं आहे। 1 चमच मीठ टाकायचं, मिक्स करून घ्यायचं चांगलं। व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे। आता पाणी न टाकता आपण असं 1 मिनिट वर तरी झाकून ठेवूया। आज स्लो ठेवायचा। आता आपण 1 ग्लास पाणी टाकूया। आता छान मसाला आणि वांगे मस्त दिसत आहे। 1 ग्लास पाणी टाकत आहे, थोडं कमीच आहे 1 ग्लासला। छान मिक्स करून घ्यायचं आणि आता 10 मिनिट मीडियम गॅसवर शिजवायचं। 10 मिनिट झालेले आहेत। आता भाजी झाली की नाही चेक करायची। बटाटे शिजलेले आहेत, छान कोथिंबीर टाकायची, मिक्स करून घ्यायची। मस्त तर्रीदार चमचमीत भाजी तयार आहे आपली, सर्व करूया। आलू वांग्याची भाजी तयार आहे। भाजी कशी वाटली ते सांगा, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।